पीएम सूर्यघर योजनेचे मुंबईमध्ये 600 घरं. पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद. मुंबई भांडूप परिमंडळात 600 ग्राहक. घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली. सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणं सुरू. घरगुती प्रति किलो वॅट साठी 30,000 रुपये अनुदान. शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. महावितरणच्या या परिमंडळात 600 ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरात 53 तर वाशिम मध्ये 150, पेण मध्ये 397 आणि एकूण 600 इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळण्यास सुरुवात केली. त्यामुळे विजेचं बिल बचत झालं. या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट 30,000 रुपये अनुदान मिळतं, तर 3 किलो वॅट पर्यंत अतिरिक्त 1 किलो क्षमतेसाठी 18,000 रुपये अनुदान दिलं जातं. ही योजना फायद्याची असल्यानं नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे. महायुती सरकारनं विजेच्या बिलाची बचत होत आहे. महायुती सरकारमुळे विजेच्या बिलामध्ये बचत. ब्युरो रिपोर्ट, RC24 न्यूज. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महावितरणाच्या या परिमंडळात 600 ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरात 53 तर वाशीमध्ये 150, पेणमध्ये 397 अशा एकूण 600 ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे. यामुळे त्यांच्या वीज बिलाची बचत होत आहे. या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान मिळते, तर 3 किलोवॅट पर्यंत अतिरिक्त 1 किलो क्षमतेसाठी 18,000 रुपये इतके अनुदान दिले जाते. ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा मोठा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे. महायुती सरकारमुळे नागरिकांच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.